शहरात गेल्या 6 महिन्यांपासून किरकोळ स्वरूपापासून ते खून होईपर्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे रोजच दाखल होत आहेत। संबंधित घटनांमध्ये तोफखाना पोलीस स्टेशन हे सातत्याने चर्चेत येत आहे। त्याला कारणही तसंच असून तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या 3 महिन्यांपासून 2 खुनासारखे गंभीर गुन्हे आणि 307 सारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। या घटनांमध्ये टोळी करून युवकांना टार्गेट करून मारण्यात आले, तर काही युवकांवर चाकू तलवार सत्तूर कोयता गावठी कट्टा अशा हत्यारांना मारहाण करत आणि भीती दाखवत शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झालाय। या सर्व घटनांमध्ये पोलीस अधीक्षक यांना वारंवार कायदेशीर कारवाई करण्याबाबत अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी जाव क्रमांक 426/1/23 दिनांक 17 जुलै 2023 रोजी समक्ष भेटून तक्रारी निवेदन दिलं होतं। तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना याबाबत लेखी आणि तोंडीही कळवलं होतं, मात्र तोफखाना पोलीस निरीक्षक हे कोणत्याही प्रकारे अशा गंभीर स्वरूपाच्या हाणामारीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यात प्रभावी ठरलेले नाहीये। याआधी वारंवार पोलीस प्रशासनाला आम्ही अहमदनगर शहरात नाकाबंदी, विना नंबरच्या गाड्यांवर कारवाई, काळ्या कासांच्या गाड्यांवर कारवाई, तसेच महाविद्यालयीन परिसरात पोलीस गस्त वाढवणं, महाविद्यालयीन युवकांकडे असलेल्या मोटरसायकलीच्या डिक्क्या तपासून त्यात काही घातक शस्त्र आहे का याची खातरजमा करण्याबाबत पोलीस प्रशासनाला वारंवार विनंती करत माहिती दिली, मात्र अस्तगयत याबाबत कुठलीच उपाययोजना झाली नाहीये। तरी तोफखाना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे। निवेदनात पुढे म्हटलंय, अहमदनगर शहरातील न्यूयॉर्क कॉलेज समोर महाविद्यालयीन युवकांमध्ये हाणामारी होऊन कोयत्यासारख्या घातक शस्त्राचा वापर केल्याने संबंधित युवक गंभीर जखमी झाला। या घटनेमुळे पुन्हा एकदा महाविद्यालयीन तरुणांकडे घातक शस्त्र असल्याचंच दिसून येतं। पोलीस प्रशासनाने वेळीच आम्ही सांगितली तशी कारवाई केली असती तर आज ही घटना घडली नसती आणि त्या युवकावर प्राणघातक हल्लाही झाला नसता। पोलीस निरीक्षक मधुकर साळवे हे पोलिसांचा वचक आणि धाक निर्माण करण्यास असमर्थ असून त्यांच्याकडून अशा घटनांना आळा बसावा अशी कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाहीये। त्यामुळेच अहमदनगर शहराचे विशेष करून तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील वातावरण हे गुंडगिरीचं झालं असून सामान्य जनतेत भीती निर्माण झालीय। पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या आशीर्वादानेच तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे जोमात सुरू आहे। त्यातून होणाऱ्या अर्थकारणातून काही फायदा हा स्वतः साळवे यांना देखील होत असल्याने ते जाणीवपूर्वक अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत अवैध धंद्यांना एक प्रकारे प्रोत्साहन देत आहेत। साळवे यांच्याकडून गुन्हेगारांवर वचक निर्माण न होता त्यांना मदत होईल असं वातावरण तयार होताना दिसत आहे। त्यामुळे तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील पोलिसांचा वचक आणि दरारा निर्माण करण्यासाठी पोलीस निरीक्षक साळवे यांचं तात्काळ निलंबन करून त्यांच्या जागी कर्तव्य दक्ष असा पोलीस अधिकारी नेमावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।